मला जर ज्या दिवशी माझ्या हातात सापडेल त्या दिवशी पहिल्यांदा थोबडवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन की मी काय केलंय म्हणून. उर्फी जावेदला मध्ये आणण्याचं कारणच मला आतापर्यंत समजलेलं नाही. म्हणजे पण ठीक आहे, ती कपडे घालते, तुम्ही का बघता ना तिच्याकडे. चॉइस है कि हम कुछ भी करें, कुछ भी वेयर करें, तो पॉलिटिक्स में इसको लेके जाना इज नॉट द राइट पॉइंट. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उर्फी जावेद काय कपडे घालणार, काय घालू नये, तिचं स्वतःच पूर्णपणे मत आहे तिचं. पण आता तिने जे कपडे घातलेत त्याच्यावर ना दुसऱ्याने कुणीतरी तिला बोलणं हे एक प्रकारचं पब्लिसिटी स्टंट केल्यासारखं वाटतं. कारण उर्फी जावेदला जर तिचे कपडे एवढेच आवडत नसतील लोक तर मग तिचं जे आत्ता सोशल फॉलोईंग आहे ते तेवढं झालंच नसतं. पण बाकी कोण तिला काही बोलत नाही, पण असं राजकारणात ना त्याच्यावरती बोलणं हे एक प्रकारचं म्हणजे पब्लिसिटी त्यांची कमी होती आहे, पण कुणावर तिथं टीका करून पब्लिसिटी परत घेणं आपलं असंच झालं. हे बघा, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी फोकस होण्यासाठी प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असतो, ज्यांना राजकारण लोक करतात की मला एवढा सगळ्या गर्दीत कुठेतरी उठून दिसायचं, हे कुठेतरी चित्रपट करतायत असं मला वाटतं. आणि उर्फी जावेद प्रत्येकाला कसं राहायचं की हे प्रत्येकाचा अधिकार आहे, मला कसं राहायचं हे कोणी सांगू नये, मला माझ्या राहण्याबाबत दिसण्याबाबत कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. जरा बघितलं तर ती तिची चॉईस आहे, तिने काय कपडे घातले पाहिजे, काय नाही घातले पाहिजे, आणि तिचं तिला जे लोक फॉलो करतात तो पण त्यांचा चॉईस आहे. सो ती काय मुद्दामून फोर्स करून कोणावरती इन्फ्लुएन्स करत नाही. पॉलिटिशियन्स हे आपल्यासाठी म्हणजे आपल्या हेल्पसाठी आहेत, म्हणजे त्यांनी आपल्यासाठी काय केलं की आपण निवडून दिलंय त्यांना, ते आपल्यासाठी त्यांचा हक्क तो नाही बनत की ते आपल्या पर्सनल चॉईसेसवर बोलतील. कपडे काय कपडे वेअर करायचे, काय कुठे जायचं, काय चॉईस ज्याचा त्याचा पर्सनल. आणि आय थिंक हे सगळंच अग्री करतात की आपल्या इंडियामध्ये म्हणा कुठेही एक पर्टिक्युलर स्टेट सिटी काही घ्या, क्राईम हाय लेवलवर आहे. आणि अजूनही ॲज अ गर्ल मी नाही रात्री बाहेर पडणार, एवढं सेफ अजून आपली कंट्रीज नाही आहे. तर तो इश्यू किती मोठा आहे कम्पेअर टू लाईक क्लोथ्स अँड स्टफ. पुण्यात तुम्ही बघू शकता की एवढे कन्स्ट्रक्शन पडलेत, रोड तुम्ही छोटे करून ठेवले, रोड तुमचे नीट नाही, तर ते पहिलेच दुरुस्त करा असं वाटतं मला. आणि मग या इकडे लक्ष द्या, कारण काय हे लोक काय करतात की या अशा म्हणजे ज्यांना एवढा भाव मिळत नाही त्या गोष्टीने उचलून धरत आहेत, जेणेकरून मोठ्या गोष्टी खाली दाबल्या जातात. मुझे लगता है की इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री, मतलब अपने हमें अपनी चॉइस है की हम कुछ भी करें, कुछ भी वेयर करें, तो पॉलिटिक्स में इसको लेके जाना इज नॉट द राइट पॉइंट, बिकॉज वी लिव इन द इंडिया विच इज अ डेमोक्रेटिक कंट्री एंड वी हैव द फ्रीडम टू डू वट एवर वी वॉन्ट. सो पॉलिटिक्स में ना लेके जाना एंड टू डू जो कि नेसेसरी चीज़ें हैं, बाकी चीज़ें मतलब जो भी एम्प्लॉयमेंट वगैरह के ज़्यादा फोकस करें तो ज़्यादा बेहतर होगा, रादर देन किसी के कपड़ों पर उंगलियों पर. आजकाल त्यांचा मूळ विषय येतो ते समाज कार्य बघण्याचा. आज आपल्या देशात काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय घडामोडी झाल्या, यावरती पहिले त्यांनी लक्ष द्यावं. त्यानंतर जे सेलिब्रिटी लोक जे कपडे घालतात किंवा काय करतात त्यांच्यावर टीका घेणं हे नंतर करतात. आणि जो तो कपड्यांचा विषय आला तो पर्सनली विषय आला, यावर राजकारण्यांनी काही बोलावं हे द्वितीय आलं. पहिलं आलं ते त्यांच्या समाज कार्य करावं असं. प्रत्येक सेलिब्रिटीचा आपापला पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की त्यांनी कुठले कपडे घालावे, काय करावे. पण राजकारण्यांनी गुन्हे कमी करण्याच्या मागे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या भारत देशाला अजून आपण कसं प्रगतीपदावर नेऊ ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.